like and subscribe the channel. दोडकेची भाजी सहसा बऱ्याच लोकांना आवडत नाही, पण तो जर मसाला भरून केला तर अप्रतिम चवीचा होतो. म्हणूनच आजच्या भागात आपण भरलेल्या दोडकेची भाजी कशी करायची ते बघू. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर पारंपरिक तसेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कुक विथ यमूला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला बघायला मिळेल. मग रेसिपीला सुरुवात करतो. भाजीसाठी कोवळा आणि कडक 1/2 किलो दोडका घेतला आहे. त्याच्यात शिरा आणि थोडेसे साल काढायची. शक्यतो भाजीला निब्बर दोडका घ्यायचा नाही, त्याचे धागे आणि त्यामध्ये बिया असतात. हा दोडका आपला साल काढून झालेला आहे. आता त्याचे पुढचे आणि मागचा भाग काढून टाकायचा आणि 2.5 ते 3 इंचाचे तुकडे करायचे हे. आणि हे असे मधून काप द्यायचे, त्याला 4 भाग करायचे. त्यात आपण मसाला भरणार. अजून एक दाखवते. भाजीसाठी काय काय साहित्य लागणार ते बघू. दोडका तर आपला 1/2 किलो घेतलेलाच आहे. कांदा 1 मोठा, टोमॅटो मीडियम साईजचा 1, कढीपत्तेची पानं 5 ते 6, घरचा मसाला 3 टीस्पून, धनेपूड 2 टीस्पून, हळद 1/2 टीस्पून, पेटगी मिरची पावडर 2 टीस्पून, आलं लसूण पेस्ट 1.5 टीस्पून, शेंगदाणा कूट 3 टेबलस्पून, ते शक्यतो बारीक घ्यायचं म्हणजे रस्सा मिळून येतो, तेल 3 टेबलस्पून, आणि फोडणीसाठी जिरं मोहरी हिंग हे आपल्याला लागणार आहे. छोट्या प्लेटमधलं आलं लसूण पेस्ट काढून ठेवली आहे आणि हे बाकीचे सगळे कोरडे मसाले मी एकत्र केलेले आहेत. आता त्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालायचं आणि ते सगळं मीठ पण एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ओलसरपणासाठी थोडस पाणी घालायचं. कारण हा मसाला आपल्याला दोडक्यामध्ये भरायचा आहे. 2 चमचे मी पाणी घेतलं, 2 किंवा 3 चमचे पाणी घ्यायचं. हा असा मसाला तयार करून घ्यायचा. आता दोडक्याचे जे आपण 4 भाग केले त्यामध्ये हा मसाला भरायचा आणि चारही बाजूनी प्रेस करायचं म्हणजे मसाला बाहेर येत नाही. हे पा, तुम्ही पाहू शकता. याच पद्धतीने मी सगळ्या दोडक्याच्या पुढीत मसाला भरून घेते. हा मसाला भरून झालाय. आता भाजी करायला घेऊ. कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घातलंय. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं, हिंग टाकायचा, कढीपत्ता मिक्स करून घ्यायचं. आता कांदा टाकायचा, तोही हलवून घ्यायचा. त्याला आपल्याला लाईट ब्राऊन कलरवर भाजायचा. हा कांदा लाईट ब्राऊन कलरवर भाजला, तर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची. त्याचा आपल्याला फक्त कच्चा वास घालवायचा. आता त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि तेही चांगलं परतून घ्यायचं. आता मसाल्यात आपण हळद घातली तर थोडीशी हळद घालायची आणि टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि कवर करून 1/2 मिनिट ठेवून द्यायचं. 1/2 मिनिट झालेला आहे. आता टोमॅटो स्मॅश करायचं आणि परत कवर करून ठेवून द्यायचं. या वेळेला गॅस बारीक करायचा. 1/2 मिनिट झालाय. कवर काढायचं आणि टोमॅटो परत स्मॅश करून घ्यायचं. आता त्यामध्ये हा मसाला भरलेला दोडक्याच्या फोडी टाकायच्या आणि उरलेला मसाला पण टाकायचा कढईतच आणि परतून घ्यायचं चांगलं. आणि परत गॅस बारीक करून दोडक्याला वाफ द्यायची. हे 1/2 मिनिट झालेलं आहे. हलवायचं त्याला
मी एक इकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि एक अंदाजे 2 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि त्याला उकळी आली की कवर करून एक 10 मिनिटं बारीक गॅसवर शिजू द्यायचा दोडका. हे 10 मिनिटं झालेत, दोडका आपला शिजलाय. मिक्स करायचं सगळं ते. आता दोडका शिजलाय का ते बघू. दोडका चांगला शिजलेला आहे. आता कोथिंबीर घालू शेवटी आणि परत मिक्स करून द्यायचं ठेवायचं. रश्श्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा तो बरोबर आहे. आणि परत एक 5 मिनिटं बारीक गॅसवर उकळू द्यायचं. हा आपल्या दोडकीची भाजी तयार झाली. आता ही तयार दोडकीची भाजी आपण सर्व करू. ही आपली दोडकीची भाजी तयार आहे. आपण पोळीबरोबर, भाकरीबरोबर, तसेच भाताबरोबर पण खाऊ शकतो. तुम्हीही दोडक्याची भाजी या पद्धतीने करा आणि तुमचे अनुभव कमेंटने सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.